सुरुवातीला 3 कोरोना बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे केल्यानंतर यवतमाळच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडविणारी आणखी एक बातमी समोर आली असून जिल्ह्यात नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे पुढे आले आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात उपचार घेत असलेल्या 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आलेल्या 53 संशयितांच्या नमुन्यांपैकी सर्वांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर 45 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे यवतमाळची कोरोनाबाधित रुग्णसंख्या 8 झाली आहे. या 8 जणांपैकी 4 जण पश्चिम बंगाल येथील असून दोघे जण उत्तर प्रदेश येथील आहेत तर एक पॉझिटिव्ह रुग्ण दिल्लीचा आहे. 8वा पॉझिटिव्ह रुग्ण त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी असल्याची माहिती आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिकी जमात येथे सहभागी झालेल्या हजारो नागरिकांपैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात निजामुद्दीन कनेक्शन असलेल्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचे अहवाल पुढे आले असून 8 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी दुबईहून परतलेल्या 9 नागरिकांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी 3 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. या रुग्णांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ते 3ही रुग्ण बरे झाले व त्यांना घरी पाठविण्यात आले. आता नव्याने 8 रुग्ण आढळल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली असून प्रशासनावरील ताण देखील वाढलेला आहे.